संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारामध्ये बनावट मद्य निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरिटचा मोठा साठा तीन श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मंगळवारी सव्वीस एप्रिल रोजी पकडलाय या कारवाईमध्ये एक कोटी त्रेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे अंदाजे एक लाख पाच हजार लिटर स्पिरिट जप्त करण्यात आला आहे संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारामधील हॉटेल हरिबाबा जम्मू पंजाब चौधरी ढाब्याच्या मोकळ्या जागेमध्ये वाहतूक टँकरमधनं स्पिरिटची तस्करी केली जाणार असल्याची माहिती श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला समजली होती दरम्यान माहिती समजताच पथकानं बुधवारी सकाळी सापळा रचून शाहजहान अफसर खान आणि जुगल कुमार मंगुराम या दोघांना बेकायदेशीररित्या स्पिरिट काढताना पकडलाय यावेळी आणखी दोन जण फरार झालेत या कारवाईमध्ये एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप अंमलबजावणी आणि दक्षता विभागाचे संचालक उषा वर्मा पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील उपविभागीय नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोपाल चांदेकर अनिल पाटील दुय्यम निरीक्षक अहिरराव तसेच छत्रे सूर्यवंशी सहाय्यक दुय्यम निरीक्षक छत्रे सूर्यवंशी शेख वाघ तसेच प्रवीण साळवे दीपक बर्डे करपे शेख सचिन गुंजाळ कासुळे स्वाती फटांगरे यांनी सदर कारवाई केली आहे फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाल चांदेकर हे करत आहेत दरम्यान संगमनेर येथील उत्पादन शुल्क यांचे पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष असून संगमनेरमध्ये अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे त्याचबरोबर श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पथक संगमनेरमध्ये येऊन छापा टाकतंय मग संगमनेर इथे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी काय झोपा काढतायत की काय असाच प्रश्न उपस्थित केला जातोय चोवीस तास संगमनेर